कर्जत शहरात प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. याचे तीव्र पडसाद कर्जत शहरात उमटले. शुक्रवारी कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 4 ऑगस्ट 2022 रोजी कर्जत शहरामध्ये राशन रोडवरती एका युवकाला, प्रतीक पवार असताच नाव, 7 ते 8 युवकांनी, काही 5-7 अनोळखी युवक आहेत, त्यांनी मारहाण केली होती. त्यानुसार कर्जत पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 5-1-50-22 दाखल आहे. त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान 307, 143, 147 तसंच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून इतर आरोपींना अटक करण्याकरता पथकं तयार करून त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे. अमित राजेंद्र माने, सनी पवार, राशीन हे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात जात असताना त्या ठिकाणी 10 ते 15 युवकांनी हातामध्ये गज, काठ्या, हॉकी स्टिक आणि तलवार यांच्या सहाय्याने हल्ला केला. यामध्ये सनी पवार याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी त्याला नेण्यात आले. हल्लेखोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, बुलेट, पल्सर आणि इतर वाहनांवर आली होती. यावेळी त्यांनी जातीय वाचक शिवीगाळ करून तुला खूप हिंदू धर्माचा किडा आलाय का असे म्हणून शिवीगाळ करून तलवारीने वार केले. तसेच तुझा उमेश कोल्हे करू असे देखील म्हणाले. अशी फिर्याद शाहरुख खान पठाण, सोहेल पठाण, निहाल खान पठाण, इलाइल शेख, टिपू पठाण, अब्रार उर्फ अरबाज कासम पठाण, हर्षद पठाण, अकीब सय्यद तसंच 5 ते 7 अनोळखी व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करत कर्जत बंदीची हाक दिली आहे. त्यानुसार युवकांनी शहरातून मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देखील दिलंय. यानंतर पत्रकारांना माहिती देताना दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, हिंदू राष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, अनुसूचित आघाडी सेलचे कार्यकारिणी सदस्य पंडित वाघमारे आदींनी आरोपींना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत.